शरद दादा या ठिकाणी आंदोलन बसले, आजचा तिसरा दिवस आहे, काय सांगाल? आज जे हे आंदोलन जे आहे, दादा ज्यावेळेस आमदार म्हणून निवडून आले आणि अधिवेशनात त्यांनी पर्यटन तालुका म्हणून मंजूर केला, त्यावेळेस मंत्र्यांनी सुद्धा त्यांना खूप साथ दिली आणि तो तालुका पर्यटन झाला. त्या पर्यटनामध्ये बिबट्या सफारी हा एक प्रकल्प होता. तो प्रकल्प आता सिद्धीचं जाणारच होता, तर तो बारामतीला न्यायचा निर्णय झाला. त्यामुळे जुन्नरची जनता ह्या प्रकल्प हा जो पर्यटन तालुका आहे हा शिवरायांची भूमी म्हणतात, जिथे बिबट्याचा आदिवास आहे. आज बरेच जण, मला स्वतःला पण, मी एक हे पण टाकलं होतं स्टेटसला एक व्हिडिओ, एडगाव धरणाजवळ मला स्वतःला पण बिबट्या दिसल्या. म्हणजे आम्हालाही त्याची भीती वाटली नाही आणि त्यालाही आमची भीती वाटली नाही. तो राजरोसपणे फिरत होता. म्हणजे याचाच अर्थ, हे जे वातावरण आहे जुन्नर तालुक्याचं, जे प्रदूषण रहित आहे, ते बिबट्याला पोषक आहे. म्हणूनच आज बिबट्या एवढ्या सगळ्या लोकांमध्ये, माणसांमध्ये सुद्धा, वस्त्यांमध्ये सुद्धा वावरतो. इवन माझं माहेर उंबरज आहे, तिथं देवळांमध्ये बिबट्या जातो, गावांमध्ये बिबट्या फिरतो, पिंपळबंडीच्या वाड्या वस्त्यांमध्ये, ठराव सगळ्या ठिकाणी जवळ जो बिबट्याचा वावर आहे. पण आज त्या बिबट्यामुळे तसं बघितलं तर मानसिक हानी पण खूप झालेली आहे, पण तरी सुद्धा त्याच्याविषयी, त्या प्राण्याविषयी अतिशय प्रेम आणि जिव्हाळा आहे ह्या तालुक्याच्या प्रती. आज ही बिबट्या सफारी बारामतीला जाणार आहे. सगळी जनता संतप्त झालेली आहे. जनतेच्या अस्मितेचा, ह्या जुन्नरच्या अस्मितेचा, जनतेच्या भावनांचा इथे खूप मोठा संबंध आहे. आज आम्ही सुद्धा, आज जे तुम्ही म्हणता दादांनी हे अमरण उपोषण ठेवलं आहे, ते काय आमचं स्वतःचं वैयक्तिक नाही, आम्हाला कोणत्या पक्षाशी काही घेणं देणं नाही, काही नाही. हा आमच्या तालुक्याच्या जनतेच्या भावनांचा प्रश्न आहे. आणि ती बिबट्या सफारी परत आपल्याच तालुक्यात व्हावी, आणि ती पण का व्हावी, त्याच्या पाठीमागे सुद्धा खूप कारण आहे. बिबट्याला पोषक वातावरण आहेच आहे, बिबट्या इथे सुखी समाधानाने राहतोच आहे. पण ती बिबट्या सफारी झाल्यावर पुढे बरीच, म्हणजे लोकांना रोजगार उपलब्ध होतील. हा पर्यटन, म्हणजे बिबट्या सफारी हीच एक पर्यटनातील फार महत्त्वाची बाजू आहे, की जिथे लोकांना रोजगार उपलब्ध होतील, लोकांच्या हक्काचा रोजगार तिथे तयार होईल, लोकांचे प्रपंच बसतील. ह्या सगळ्या गोष्टी ह्या मागे येतात. आज दादा तिसरा दिवस आहे. आता मला तुम्ही सांगा, आज माझं लग्न झाल्यापासून काय आमचे थोडेसे वर्ष गेली, पण 2005 पासून दादा स्वतः ह्या तालुक्यात काम करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्या छोट्या छोट्या, आमच्या दृष्टीने फार मोठ्या मोठ्या. सामुदायिक विवाह असतील, कुठे काही जळीत झालं असेल, कोणाच्या परेशा मदती असतील, किती गोष्टी ह्या, तर काही माझ्याही पेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त अवगत आहेत की दादांची ह्या अख्ख्या तालुक्याला किती मदत झालेली आहे. आणि हे सुद्धा जे चाललेलं आहे हे आंदोलन, हे काही आमच्या स्वतःसाठी नाही चालले. आज हे तालुक्याच्या प्रतिनिधित्व आम्ही करतोय. हा तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आज सगळी जनता संतप्त आहे. तिसरा दिवस आहे आज, त्या मानाने त्यांनी अन्न नाही, पाणी नाही. आज तुम्ही मला सांगा, कोणी बसू शकेल का हो? आणि त्यांचा स्वभाव असा आहे ना, मी आज तुम्हाला सांगते. आता इथे सगळेजण म्हणत असतील, हा दादा बरे वाटतात, दादा बरे वाटतात, पण त्याच्या मनांना काय वाटत असेल ना, हे आम्हाला घ्या ना विचारून तुम्ही. ते आत्तापर्यंत ना एवढ्या वर्षात कधी त्यांनी त्यांचा त्रास आहे ना आम्हाला कधी कळूनच दिला नाही, कधी कळूनच दिला नाही. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं, आम्ही तर आमची अख्खी आहे ना, आमची हयात आम्ही घालवलेली आहे. आणि हे बघा, आता माझं आहे ना, आता माझं हे व्हायला लागलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मला सांगायला आवडत नाहीत लोकांना. मी कधीच सांगत नाही, कधी बोलत पण नाही. आज त्या माणसांनी ह्या जुन्नर तालुक्यासाठी आहे ना अख्खा जीव ओवाळून टाकलेला आहे हो. हे सोपं नाही आहे. हे जेव्हा इलेक्शन हारले ना, माझ्या मुली अशा ढासाढासा रडल्या आणि म्हटल्या परत येणार नाही आम्ही, इथं आल्या पण नाही त्या. हे काय साधं सोपं नाही आहे, कळलं ना? मला स्वतःला सुद्धा वाटतं, मी आता तेच म्हणत होते. यांना मी किती वेळा म्हटलं, मला आहे ना, तुम्ही एकदा उद्धव ठाकरे साहेबांकडे न्या, तिकीट कापल्याच्या दरम्यान सुद्धा आम्हाला भयानक त्रास झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा, पण आम्ही सांगणार कोणाला? आता सुद्धा ते माणूस, मला काय वाटलं, हे इलेक्शन हारलं दादांचं खच्चीकरण होईल, पण नाही, आमचं खच्चीकरण झालं, आम्ही खरं बोलतो, आम्हाला खोटं बोलायला आवडत नाही. पण त्या माणसाने खच्चीकरण करून घेतलं नाही. ते काय मला बोलले माहिती का, सीमा, हार जीत होतच असते ग, कळलं का? पण आपण, आपल्याला शेवटी सेवा करायची तालुक्याची, आणि ते आपण प्रूफ करणारच आहे. आणि ते कधीही शांत न बसणारा माणूस कधी तुम्हाला दिसले का? कधी मुंबईत जरी आले ना रात्री 2-3 वाजता त्या मंत्र्यांच्या भेटी घ्यायला जातात, हे कोणाला माहिती आहे का? पीएमचे फोन येतात, हा दादा आता मंत्री फ्री झाले, मग दादा तिथं जातात. आम्हाला वाटत नसेल का आमचा नवरा त्या मुलींचे वडील इथं राहावे म्हणून, आमच्या बरोबर राहावे, असं कधी वाटलं नसेल? कधी आम्हाला भेटणं नाही,
यांना विचारा, हे तालुक्यातले जे कार्यकर्ते आहेत आमच्या घरी येतात, पाहुण्यासारखे येतात, आम्ही त्यांना म्हणतो पण आले बाबा पाहुणे, पाहुण्यासारखे येतात आणि पाहुण्यासारखे जातात, 2-2 मिनिटं आम्हाला भेटतात आणि निघून जातात. कोणासाठी करतात हो हे सगळं कष्ट? तालुक्यासाठी करतात. आणि खुशाल ह्यावेळेस ते, आता जर मी तुम्हाला सांगते, जर दादा ह्यावेळेस निवडून आले असते ना, ही परिस्थिती ना झाली नसती, ही वेळ आज आली नसती. आणि आता तुम्ही सपोर्ट करताय? आता तुम्ही लोक बाकीचे सपोर्ट करताय काय? हा, आता पाठिंबा देतात. मी बाकी जनतेला बोलत नाही, जेव्हा बाकी जनतेला मी बोलत नाही, मी कोणाचं नाव पण घेणार नाही, पण हे ज्यांनी त्यांनी ना ज्याचं त्याचं ठरवायचं, अरे काम करणारा, मेहनत करणारा माणूस, आज दिवसातले 2-2 आणि 3-3 तास झोपणारा माणूस, हा कळत नाही कोणाला आज त्याची काय, अरे काय बरं त्यांना वाटत असेल, मला जनतेची सेवा करायची आहे, मला हा तालुका पुढे प्रगतीपथावर न्यायचा आहे, त्याच्यासाठी सत्ता लागते. आता बिनसत्तेचं जेवढं करता आलं तेवढं त्या माणसाने केलं. 5 वर्षात त्यांनी काय केलं? स्वतःचं घर सुद्धा केलं का? विचारा ना, विचारा बरं. मी आत्ता नारायणगावला फ्लॅट घेतलाय, कधी 1 महिन्यापूर्वी त्या शुभम सृष्टीमध्ये ह्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी म्हणायची, अहो दादांना कधीतरी म्हणा ना, आमचं कधी घर होणार, आमचं कधी घर होणार, आम्ही कसं त्या ऑफिसमध्ये येऊन राहायचं, मी येत नव्हते, मला आवडत नव्हतं. आत्ता ते घर झालं. मी आत्ता सगळ्यांना म्हणते, व आता मला ना बरं वाटतं, मला आता आवडेल हो गावाला यायला. हे मी ह्या भावना मी आम्ही कोणाला सांगायच्या? आम्ही, आमच्याकडे काही पैसे नव्हते, काही नव्हतं आमच्याकडं, पण ह्या माणसाच्या डोक्यात सतत तालुका, जनतेचे प्रश्न, पेटून उठलेला माणूस. शेवटी आम्ही स्तब्ध झालो. मी सगळ्यांना म्हणायची, दादांचे नाता नका, आता काय दादांच्या नात्याला लागायचं नाही, आपण काय दादांना इथून पुढे आणि इथून पुढे ना घराचा विषय पण घ्यायचा नाही, त्यांना जे वाटेल ते जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते करतील. तेव्हा त्यांनी ते आत्ता घर घेतलं आणि आत्ता आम्ही, मला वाटतं मागच्या आठवड्यात 15 दिवसापूर्वी आणि आत्ता मी परत आलेली आहे गावाला. 2 वर्ष झाले मी गावाचं तोंड पण बघितलं नव्हतं. कारण काय मला वाटत, अरे एवढा माणूस झिजतोय तुमच्यासाठी, काय डोळे उघडत नाहीत का? कोणासाठी चाललंय हे सगळं? आमच्या कुटुंबासाठी. मला आहेत का 2 मुली, उद्या त्या लग्न करून गेल्या ना, आमचं काही नाही. आणि आम्हाला कुठं उरावर नाही हे सगळं घेऊन जायचंय, कुठं घेऊन नाही जायचंय आम्हाला. जे काय आहे ना ते आमचं इथंच आहे. आज आमच्या नवऱ्याची मी फक्त मान राखला. त्यांची इच्छा होती ना का बाबा मला जुन्नर तालुक्याची सेवा करायची, मला त्या तालुक्याला प्रगतीपत. अरे सीमा, प्रपंच नुसतं, लोक ना नुसतं पायाजवळ बघतात. मला तसं नाही करायचं, मला फक्त माझा प्रपंच नाही करायचा, मला ह्या तालुक्याचा प्रपंच करायचा. आणि त्याच्यासाठी आहे ना मी त्यांना साथ दिलेली आहे. आम्ही मला किती लोक विचारतात सहानुभूतीने, हो दादा इथे येत नाही, तुम्हाला वाईट आलं काय? तुम्हाला सांगायचं वाईट नसेल वाटत, आम्हाला वाईट नसेल वाटत. आणि आम्ही ना आता ते आता रडणं बिटणं आहे ना हे सगळं माझ्या डोक्यातून गेलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की बाकीचे वाघ, मी सुद्धा लई मोठी वाघी नाही, फक्त एवढंच आहे की इथे ना हे माणूस बसले ना ह्याच्यामुळे मी शांत बसलेली आहे. फार प्रचंड आग आहे डोक्यामध्ये, कधी पण ती उफाडून येऊ शकते. आता सुद्धा मी भानुविलास मामांना म्हटलं, मला जायचंय, मी उद्धव साहेबांशी बोलेन. कारण का तर ना शेवटी आहे ना जी भावना इथे त्यांना कळत असेल काय होतंय काय नाही, पण मी त्यांची धर्मपत्नी आहे, मी बघते काय चालले काय नाही. मी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलू का हो मामा? कारण ह्या लोकांना काय वाटतं, हा काय येते काय, सोपं आहे का त्यांच्याशी जाऊन? माझ्यासाठी ह्या गोष्टी सोप्या आहेत. मुळात आहे ना जे नेते मंडळी असतात ना हे सर्वसामान्यांनी निवडून दिलेले असतात आणि आम्ही सर्वसामान्य. ज्यावेळेस हा सर्वसामान्यांचा प्रश्न उद्भवतो ना, तर सर्वसामान्यच लोक हे सगळं कधीच नेतात, दुसरे कोणी नेत नसतं. आणि आम्ही हे स्वतः भोगलेले कळलं का? आता पण मी तुम्हाला सांगते, हा हे जे आता ते पाण्याचं ऑफिस, जे बऱ्याचशा गोष्टी पाण्याचं ऑफिस झालं, ते काय रुग्णालय झालं, शिवसृष्टी झाले, हे लोक ह्या गोष्टी गेलेल्या आहेत, आता त्या परत येणार नाहीत. पण ही सफारी मात्र आता जाऊन देऊ नका. मी पण काय आता शांत बसणार नाही, जी काय करायची येईल ना, मी पण आहे तयार ह्या सगळ्या गोष्टीला. मला काय माझ्या जीवाची पर्वाच नाही, ह्या माणसाने ना ऑलरेडी मला दगड करून ठेवलेले. हां, मला आता जीवाची पर्वा नाही आणि मला कोणाचीही पर्वा नाही. जर हे लढत असतील ना, मी यांच्या पाठीमागं भक्कम उभी आहे. कोणी काही पण करा. आणि मी काय आता एवढंच आहे, काय मला काय कोणाला टीका टिप्पण करायचे नाही, पण तुम्ही पण एक माणूस आहे, कळलं का? सगळ्यांमध्ये हृदय असतं, सगळ्यांमध्ये भावना असतात. कधी कोणी विचार नाही केला शरद दादांचा, त्यांच्या कुटुंबाचा? हा, आम्ही रडत नाही याचा अर्थ आम्हाला काय काय वाटत नाही, पण आम्ही आमच्या भावनांना बांध बांधलेला आहे आणि ते पण ह्या व्यक्तीमुळे बांधलेलं आहे. नाही हे केव्हाच ओपन झालं असतं आणि केव्हाच असं केव्हाही मी बोलू शकले असते, पण मी कधी बोलले नाही. माझी एवढीच इच्छा आहे, काहीही करा, पण ही बिबट सफारी बारामतीला जाऊन देऊ नका. ही आपल्या हक्काची आहे, आपल्या लोकांची आहे आणि आपल्या तालुक्यातली आहे.
कळलं एवढंच मला सांगायचंय. पुढे जे काही करता येईल ते आपण करूच, पण माझी पुढे काही तीव्र भावना करण्यापेक्षा मी विनंती करते नेते मंडळींना सुद्धा प्रशासनाला सुद्धा की ही तीव्र भावना काही उफाळून देऊ नका, जनतेचा पण राग काही रोषवून घेऊ नका. त्याच्यापेक्षा ही आमची सफारी आमच्या तालुक्यातच राहू द्या, आम्हाला ती सिद्धीच नेऊ द्या आणि जे धुन्नरकरांचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ द्या. एवढीच एक विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद.